नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राज्यभरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. तळेगाव टोलनाका येथून जुन्या महामार्गाला जोडणाऱ्या मार्गिकेवरील उडसे खंडित, 2 तास मेगा ब्लॉक. मंगळवारी दुपारी 12 सुमारास सावलीने सोडली पुणेकरांची साथ. आणि पुणे मुंबई मार्गालगत तळेगाव दाभाडा येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीला आग. राज्यभरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून पुण्यातील पुरंदर किल्ल्यावरही जन्मसोहळा पार पडलाय. शहरातील खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आलाय आणि त्यानंतर मिरवणुकी काढण्यात आली आहे. मिरवणुकीत विविध प्रात्यक्षिकी मुलांनी सादर करत मिरवणुकीची शोभा वाढवली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. एक अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि महाराष्ट्राला एक अभिमान वाटेल असं कर्तृत्ववान हा थोर नेते आपल्याकडे होते आणि त्याची जयंती पासळकर आणि सगळ्या त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून होते. त्यांच्या काही अपेक्षा आहेत तिथे काही कामाच्या आणि सुधारणा करायच्या, त्याचा आढावा घेऊन म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यात लक्ष घालावं अशी त्यांची जी विनंती आहे त्याची आम्ही मागणी पुढे करू. तळेगाव टोलनाका येथून जुन्या महामार्गाला जोडणाऱ्या मार्गिकेवरील उरसे खिंडीत सुट्टे झालेल्या दरडी काढण्याचं काम मंगळवारपासून हाती घेण्यात आलंय. त्यामुळे या मार्गावर दर तासाने 15 मिनिटे ब्लॉक घेतला जाणार असून वाहतूक थांबवण्यात येणार आहे. उरसे खिंडीतील दरडी निखळल्या आहेत. पावसाळ्यात त्या कोसळून अपघात होऊ नये म्हणून त्या उतरवण्यात येणार आहेत. हे काम 2 टप्प्यांमध्ये होणार असून पहिला टप्पा मंगळवार ते शुक्रवार 17 मे पर्यंत असेल आणि दुसरा टप्पा 21 मे ते 23 मे दरम्यान करण्यात येणार आहे. या दिवशी प्रत्येक तासाला 15 मिनिटे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गापासून जुन्या महामार्गाच्या दरम्यान उरसे खिंड येथून प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाने केलं आहे. वाहतूक बंद ठेवण्यात येणाऱ्या वेळा सकाळी 10 ते 10:15 ते 11 ते 11:15 पर्यंत असणार आहे. दुपारी 12 ते 12:15 ते 1 आणि 1:15 ते 2 पर्यंत असणार आहे आणि सायंकाळी 4 ते 4:15 पर्यंत ही वाहतूक बंद असणार आहे. मंगळवारी दुपारी 12 सुमारास पुणेकरांची सावलीने साथ सोडली. निमित्त होतं झिरो शॅडो हे टिळक रोड येथील ज्योतिर्विद्या परिसंस्थेतर्फे झिरो शॉडे डेचे निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच दुर्बिणीतून सौर डागही पाहण्याची संधी पुणेकरांनी अनुभवली आहे. सूर्य विषुववृत्ताच्या 23.5° दक्षिण आणि तितकाच उत्तरेला प्रवास करतो, त्यामुळे 21 मार्च 23 सप्टेंबर या दोन्ही दिवशी सूर्य विषुववृत्त ओलांडतो. पुण्याचा अक्षांश 18.5° सेल्सिअस तर सूर्य उत्तरेला प्रवास करत 14 मेला ख मध्य बिंदू पार केल्यानंतर पुणेकरांना मंगळवारी बिनसावलीचा खेळ अनुभवत आलाय. मावळमध्ये पुणे मुंबई मार्गालगत तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीच्या आवारात रात्रीच्या सुमारास वणव्यामुळे मोठी आग लागली आहे आणि MIDC अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आली आहे. काही वेळात रौद्ररूप धारण केलेल्या आगीत जवळपास 5 एकरावरील गवत, वनस्पती, झाडे जळून खाक झालेत. आग इतकी भयानक होती की तळेगाव नगरपरिषदेचा बंब गतवर्षी चाकणच्या दंगली जळाल्याने तळेगाव नगरपरिषदेकडे आपत्कालीन स्थितीत एकही बंब उपलब्ध नाही, त्यामुळे ऐनवेळी मदत पोहोचण्यास उशीर झालाय. नॅशनल हेवी कंपनीच्या निर्मनुष्य आवारात रोज दिवसरात्र तळीरामांचा वावर असतो. परिसरातील झाडीत बिडी काडीसह चुलीवरील पार्ट्याही चालतात, त्यामुळे आग लागली की लावली गेली याबाबत पोलिसांनी संशय व्यक्त केलाय. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी देखील संपूर्ण शहरात उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळवण्यात आलंय. शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वतीगाव, मुकुंदनगर, सहकारनगर, SNDT परिसर आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. पंपिंग स्टेशनच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सध्या सोशल मीडियावर टिकटॉक ॲपचा बोलबाला आहे. याचे लाखो युजर असून अनेक जण आपल्यातील सुप्तगुण यावरील व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडतात. परंतु टिकटॉकवरील असाच एक व्हिडिओ वाकड पोलिसांच्या हाती लागलाय आणि तरुणाची रवानगी थेट पोलीस ठाण्यात झाली आहे.
दीपक आबा दाखले असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर या अगोदर देखील गुन्हा दाखल झाला असून वाढीव दिसताय राव या लावणीवर कोयता घेऊन व्हिडिओ काढणं त्याला चांगलंच महागात पडलंय. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करतायत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या हाती एक टिकटॉक व्हिडिओ लागला. त्यात वाढीव दिसताय राव लय वाढीव दिसताय या लावणीवर आरोपी दीपक हातात कोयता घेऊन घराबाहेर पडताना पाहायला मिळालाय. व्हिडिओबरोबरच लावणीही लावली आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शहरात व्हायरल होत वाकड पोलिसांपर्यंत पोहोचला. यानंतर पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने दीपकचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. त्याच्यावर शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने आणि गुन्हे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कोणी जर अशा प्रकारे दहशत माजवण्याच्या उद्देशाने व्हिडिओ करत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन वाकड पोलिसांकडून करण्यात आलंय. इंडियन इकॉनॉमी या क्षेत्रात 2010 पासून काम करायला सुरुवात केली. देश विदेशात काम पसरलं असून अनुसूचित जाती जमातीच्या तरुणांना प्रेरित करून देश विदेशातील उद्योजकांना एकत्र करून दलित समाजात बिझनेस लीडरशिप हवे याकरता प्रयत्न सुरू आहे अशी माहिती उद्योजक मिलिंद कांबळे यांनी दिली आहे. भारतीय इकॉनॉमी भक्कम पायावर पुढे सरकत असून त्याला आकड्यांचा आणि वस्तुस्थितीचा आधार आहे. तर मिक्स इकॉनॉमीने पहिल्या टप्प्यात खूप गोष्टी साध्य केल्यात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजाराचा पद घसरलाय. मात्र मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारताची जगात रँकिंग वाढलं असून एम्प्लॉयमेंट इंडस्ट्रीमध्ये फोर्थ रिव्होल्युशन स्वीकारणं गरजेचं असल्याचं मत मिलिंद कांबळे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. उन्हाळ्यामध्ये जर प्रवास करायचा असेल तर त्याच्यावरती गवताच्या पेंड्या वगैरे टाकल्या जायच्या, वाळ्याचे पडदे वगैरे. हे 1980 सांगतोय आपण. असाल काही जण याच्यातले सिनियर अम्बॅसेडर कार नॉर्मली सगळ्या पुढाऱ्यांच्याकडे असायच्या. एसी नव्हता त्यामुळे त्याच्यामध्ये पंखा पण होता छोटा थंड वारा येण्यासाठी. ही एक इकॉनॉमी होती. आणि आज जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जस्ट असं डोळ्यात घालून घाला तो एक काळ. एक काळ जेव्हा उन्हाळ्यात प्रवास करताना फोर व्हीलर गाडीवरती वरती वाळ्याचे पडदे लावलेले आहेत, छोटा पंखा आहे तो. आणि आज ती मारुती कुठे आहे आणि किती गाड्या आलेल्या आहेत. आज सगळ्या देशात जर बघितलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय तर पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. जर आपण बर्ड आय व्ह्यू मी जर आपल्या देशाकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात असं येतं की भारत हा एक अंडर कन्स्ट्रक्शन देश आहे. तुम्ही कुठल्याही शहरामध्ये जा, आज मेट्रोचं काम चालू आहे, फ्लायओव्हरचं काम चालू आहे, नवीन बिल्डिंग्स मॉल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी देशभर चालू आहे. मुळामुडा नदीच्या संवर्धनासाठी जपानच्या सहकार्याने जायका प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु महापालिकेने 2010 साली राज्य शासनाला अहवाल पाठवल्यानंतर गेल्या 9 वर्षात केवळ सल्लागाराची नेमणूक आणि सल्लागाराचा प्राप्त झालेला अहवाल या पलीकडे काहीही झालं नाही. शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने 2010 साली अहवाल तयार करून राज्य शासनाला पाठवला होता. राज्य शासनाने हा अहवाल केंद्र शासनाला पाठवल्यानंतर त्याला मान्यता मिळाली. त्यानंतर 2016 साली केंद्र शासन आणि जायका यांच्यात करार करण्यात आला. 2018 साली केंद्राने प्रकल्पासाठी सल्लागार कंपनीची नेमणूक केली. पालिकेने नुकतीच या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. या निविदेमध्ये आलेले अ पाकिट उघडण्यात आलं आहे. निविदा पुनर्मूल्यांकन समितीचा अहवाल सल्लागार कंपनीला सादर केला जाणार आहे. त्यानंतर चर्चा होऊन हा अहवाल जायकाला पाठवण्यात येणार आहे आणि मंजुरी मिळाल्यानंतर ब पाकिट उघडलं जाणार आहे आणि त्यानंतर स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत आणखीन किती वेळ लागणार असा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं म्हणून सुरू करण्यात आलेल्या कमू आणि शिका योजनेतील लाखो रुपयांच्या निधीचा गेल्या 5 वर्षापासून अपहार झालाय. कमू आणि शिका योजनेत कार्यरत असलेले कर्मचारी, विद्यार्थी आणि बाहेरील काही व्यक्तींनी संगनमताने निधी लाटल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालंय. पुणे विद्यापीठात अनेक वर्षापासून कमू आणि शिका ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज 3 ते 4 तास काम उपलब्ध करून दिलं जातं. त्यापुढे त्यांना प्रति तास 45 रुपये मानधन दिलं जातं. त्याची महिना 3.5 ते 4 हजार रुपये विद्यार्थ्यांना मिळतात. यातून विद्यार्थी त्यांचा खर्च भागवतात. सध्या विद्यापीठातील रेकॉर्डनुसार 1500 विद्यार्थी या योजनेत कार्यरत असून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये दरमहा वेतन जमा होतं. मात्र प्रत्यक्ष त्यातील काही अकाउंट बोगस विद्यार्थ्यांच्या नावाने तयार केल्याचं उजेडात आलंय. विद्यापीठाची विद्यार्थी नसताना देखील कमू आणि शिकामध्ये कार्यरत नसताना काही व्यक्तींच्या नावे गेले 2 ते 3 वर्ष वेतन जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन गेल्या 5 दिवसांपासून फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेले. या पाईपलाईन दुरुस्तीला तब्बल 48 तास लागणार असून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणार आहे. गेल्या 5 दिवसात शहरातील ही दुसरी घटना असून पाण्याच्या वापरापेक्षा ते वाया जास्त जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे अनेक अधिकारी आणि पदाधिकारी रोज या भागात येतात आणि अतिसंवेदनशील असलेल्या रुग्णालयातील पाईपलाईन फुटणे हे चुकीचं असल्याचं सांगत असून याची चौकशी होणं गरजेचं असल्याचं नागरिक सांगतायत. तर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचं कामगार सांगत आहेत. गेले 3-4 दिवस इथं पाणी वाया जात आहे. हे पाणी खरं म्हणजे या असल्या दुष्काळी परिस्थितीत पाणी वाया जाणं चुकच. मुळात इथं YCM हॉस्पिटलला पाण्याचं कायम दुर्भिक्ष आहे. इथली पाण्याची अडचण गेले कित्येक वर्ष सुटलेली नाही. आजही इथं पेशंटला आणि ॲडमिट असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना पाण्याचं फार दुर्भिक्ष सहन करावं लागतं आहे. अशा परिस्थितीत आणि अशा दुष्काळी परिस्थितीत जर हे पाणी वाया जात असेल तर ते चुकच आहे. खरं म्हणजे इथल्या प्रशासनाने आणि इथल्या वॉटर सप्लायच्या संबंधित इंजिनियरने याच्याकडे लक्ष देऊन हे पाणी बंद करायला पाहिजे होतं. का बंद केलं नाही काही कळत नाही. यांनी रिपोर्टिंग केलंय की नाही आणि जर केलं असेल तर का दुर्लक्ष करतायत. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असतानाच पिंपरी चिंचवड महानगरपालिका 1 दिवसाआड पाण्याचं नियोजन करत असून शहरवासियांना पाण्याचा तुटवडा जाणवत असतानाच महापालिकेचे अधिकारी मात्र अशा घटनेकडे गांभीर्याने पाहत नसल्याचं दिसून आलंय. आजारपणाला कंटाळून वृद्धाने अंगावर रॉकेल उतरून स्वतःला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झालाय. हा प्रकार एका CCTV मध्ये कैद झाला आहे. सोमवारी मध्यरात्री 1:30 ही घटना घडली आहे. रूपचंद धोंडीराम सुंदेचा भारतनगर खराडवाडी असं आत्महत्या केलेल्या वृद्धाचं नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत रूपचंद यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे या आजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी रात्री अंगावर रॉकेल उतरून स्वतःला पेटवून घेतलंय. यामध्ये ते 100% भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. तळेगाव टोलनाका येथून जुन्या महामार्गाला जोडणाऱ्या मार्गिकेवरील उडसे खंडित 2 तास मेगा ब्लॉक. मंगळवारी दुपारी 12:00 सावलीने सोडली पुणेकरांची साथ. आणि पुणे मुंबई मार्गालगत तळेगाव दाभाडा येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीला आग. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.